लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक जण आपापल्या घरी आहे, त्यामुळे पती पत्नींच्या भांडणांची प्रकरणं समोर येतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. परंतु खबरदार, बायकोशी भांडाल तर क्वारंटाईन व्हाल. आणि नक्कीच या निर्णयामुळे कौटुंबिक कलहाला आळा देखील बसणार आहे. पहारा करीत आहेत, त्यामुळे काही जणांचा समज असा आहे की आता कोणताही गुन्हा केला तरी पोलिसांचा त्रास होत नाही. ही भावना समजल्यानं अनेक कुटुंबात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा परिषदेनं पती पत्नींवरील कुरबुरी भांडणं रोखण्यासाठी ग्रामस्तरावर महिला दक्षता समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या समित्यांद्वारे भांडखोर व्यक्तींवर समुपदेशन केलं जाऊन आपापसात वाद व कौटुंबिक कलह मिटवण्याचं काम केलं जाणार आहे. मात्र समितीनं शिफारस करूनही भांडण मिटलं नाही तर त्यावर पोलिसांच्या मदतीनं संबंधितांना क्वारंटाईन केलं जाणार असल्याची माहिती पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. याच धर्तीवर सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये अशा महिला दक्षता समित्या तातडीनं गठीत करून कौटुंबिक कलह रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी ओंकार बहुउद्देशीय महिला विकास मंडळ या स्थानिक क्षेत्रात कौटुंबिक समुपदेशन करणाऱ्या NGO ने केली आहे. सध्या संपूर्ण जगात कोरोनाची संकट आहे, त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या 20 ते 25 दिवसापासून लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे कुटुंबातील सगळेजण एका छताखाली राहत आहे, कोणीही बाहेर जात नाही आहे, कामधंदेही करत नाही आहे. यातून काही ठिकाणी वैवाहिक वाद मिटल्याचे आम्हाला समजतंय, काही ठिकाणी वाद जास्त होत आहे याची आम्हाला सूचना मिळत आहे. सध्या पोलीस यंत्रणा कोरोना रोखण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे काही लोक याचा गैरफायदा घेऊन महिलेवर अन्याय अत्याचार करीत आहे. असे अनेक फोन कार्यालय बंद असतानाही आम्हाला येत आहे. पूर्वी मिटलेले प्रकरणातून पुन्हा वाद निर्माण होत आहे, परंतु प्रशासन टप्प असल्यामुळे याच्यावर समुपदेशक होत नाही किंवा याकरिता पुणे जिल्हा परिषदाने ज्याप्रमाणे उपाय योजले आहेत त्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यात सूचना दिल्या तर हे वाद कमी होईल असे मला वाटते. आमची संस्था कौटुंबिक कलह मिटवण्यासाठीचे काम शासनाचे मान्यतेने 10 वर्षापासून तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात करीत आहे.